नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या गावाच्या जवळच. कुरुंगात दुसरं गाव आहे कुरम, तिथे असलकोंड म्हणून एक कोंड आहे. वणिकापामध्ये जायला किती कसरत करावी लागते? हे पाणी अजूनपर्यंत केव्हाच आटलेलं नाही. गोणी तरी मासे मिळतात, केव्हा केव्हा गोणी मिळतात, केव्हा केव्हा कमी मिळतात. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या गावाच्या जवळच. कुरुंगात दुसरं गाव आहे कुरम, तिथे असलकोंड म्हणून एक कोंड आहे. तिथे आम्ही आज आंघोळीला आलो आहे, पोहायला आलो आहे. हे बघू, तुम्ही बघू शकता असं पूर्ण जंगलामध्ये, डोंगरामध्ये झाडाने वेढलेली अशी आहे नदीमध्ये जी स्टोरी. मी तुम्हाला परिसर दाखवतो, असा पूर्ण नदीमधला एक परिसर आहे. इथे 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 ही असलकोंड आहे. इथे देवीने लात मारून दगड फोडलेला अशी दंतकथा आहे. आता या व्हिडिओचाच ताबा मी माझ्या वाडीतल्या भावांबरोबर, ज्यांच्याबरोबर मी इथे पोहायला आलोय, त्यांना देतोय. ते त्याच्या पुढे आपल्याला या असलकोंडीची सर्व माहिती देतील. हा माझा भाऊ स्वप्नील विश्वासराव, तो असलकोंडीची आपल्याला माहिती सांगेल. नमस्कार सर्वांना. ही आपली असलकोंड, या असलकोंडीची आख्यायिका आहे. हे पवित्र स्थान मानलं जातं या पंचक्रोशीमध्ये. पंचक्रोशीमध्ये हे प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी म्हटलं पंचक्रोशीमध्ये. पण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकसुद्धा, ज्यांना माहिती आहे या कोंडीबद्दल, ते लोकसुद्धा इकडे दर्शनाला येतात. दरवर्षी जेव्हा चाकरमानी वगैरे गावी येतात, तेव्हा पहिले या दर्शनाला येतात आसरा देवीची ओटी भरण्यासाठी. या कोंडीच्या बद्दल माहिती सांगायची झाली तर पूर्वीची लोक, म्हणजे आजोबा वगैरे, त्याच्या आधीची लोक सुद्धा आम्हाला या कोंडीबद्दल सांगतात की ही कोंड कशी निर्माण झाली. ही कोंड बसलेली आहे कुरम गावच्या मध्ये, नदीमध्ये. ही मेन नदी आहे दोन्ही गावची, उगमस्थान त्या नदीच्या मधोमध ही असलकोंड आहे. हा आता जो सीझन आहे, उन्हाळा आहे. मे महिना आता चालू होईल, म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला सुद्धा हे पाणी बघू शकता तुम्ही या नदीला. किती बाकी पूर्ण नदी सुकलेली आहे, पूर्ण आटलेलं पाणी आहे. पण इथे या स्थानामध्ये खूप पाणी असतं, म्हणजे त्या कोंडीचा अंत लागत नाही की किती खोल आहे ते. थोडी खोल आहे ती. आणि जेव्हा पूर्वी ही कोंड कशी निर्माण झाली, या डोंगराच्या आतमध्ये दोन गाव बसलेले आहेत. हा सह्याद्री आहे, पूर्ण सह्याद्रीच्या पायथ्याशी दोन गाव आहेत, झरिये आणखी पुरंग. या हा जो गाव आहे तो पुरंग, त्या गावामध्ये ही असलकोंड आहे. त्याच्या शेजारीच झरिये गाव आहे, तिथून आम्ही आलेलो आहोत या असलकोंडीमध्ये आंघोळ करायला आणि दर्शन घ्यायला. जेव्हा खूप मोठा पाऊस झाला होता पूर्वीची लोक आम्हाला सांगू, जेव्हा खूप मोठा पाऊस झाला होता तेव्हा ही दोन गावं बुडण्याची शक्यता होती, एवढा मोठा पाऊस झाला होता. आणि या नदीचं पाणी बाहेर येण्यासाठी खूप कमी जागा होती, त्यामुळे पाणी साचत चाललेलं. तेव्हा देवीने या डोंगरावरती लात मारून हा डोंगर फोडलेला असे पूर्वीचे लोक सांगतात. आणि मोठी श्रद्धा आहे तिथे. आणि या डोंगराच्या वरती जाऊन तर पाहिलं तर दगडावरती, कातळ बोलतात त्याला, दगडावरती त्या देवीचं आईचं रक्त त्या दगडावरती आपल्याला पाहायला मिळतं. इथं लोक पाहायला जातात तिकडे, त्यामुळे खूप मोठी श्रद्धा या कोंडीवरती आहे. जसं पायाने डोंगर फोडला तसं ते पाणी निघून गेलं आणि ते दोन गाव वाचले होते. त्यामुळे इथे दर्शनाला भाविक येतातच. आणखीन इकडे नवस वगैरे बोलतात, नवस पूर्ण होतात आणि आसरा देवीची ओटी भरण्यासाठी या ठिकाणी भाविक येत असतात. तुम्ही सुद्धा इकडे या दर्शनाला या, कोंडीवरती आशीर्वाद घेण्यासाठी या. धन्यवाद.
50 पर्यंत आहे म्हणा, आता वयज वर्ष 50 पण घे. अरे वयासोबत त्याला आहे. चर्चा चालू झाले आम्या आपण कसा पकडला आणि पाहिला. हॅलो लांब करा ना पाणी खाली नको. अरे भैया रस्ती पाहिजे तुला हातात घाल इकडे पण दाखव. नमस्कार, आपण जात आहोत देवीच्या पायाच्या रक्ताचे ठसे बघायला, म्हणजे रक्त सांडलं वणीकपामध्ये. या फॉलो मी. हा पूर्ण डोंगर होता अशी अख्खी अख्खी देवीने जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा दोन गाव शेजारचं या कोंडीच्या शेजारचं पुरण गाव आणि त्या गावाच्या शेजारचं झरिये गाव, ही दोन्ही गाव या डोंगराच्या आतमध्ये सह्याद्रीच्या आणि या डोंगराच्या मध्ये पाऊस पडला तेव्हा पूर्ण बुडण्याच्या मागावर होती गाव. तेव्हा देवीने चमत्कार केला की येऊन हा डोंगर पायाने फोडला, त्याच्यानंतर पाणी पाण्याचा निचरा झाला आणि मग ती दोन गावं वाचली. कोंडीची आसरा कोंडीची भीती नाही, त्या कोंडीवरती श्रद्धा आहे लोकांची, त्यामुळे दर्शनाला सगळे येत असतात. आम्ही पण आता वरती जात आहोत. पहा केवढा मोठा डोंगर आहे आणि फोडलेला डोंगर आपल्याला दिसतो इथे. आपण थोडी कसरत करावी लागते इथून इकडे हात लावती वणीकपामध्ये जायला किती कसरत करावी लागते. देतो ना इथून तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी खोल अशी बोलतात त्याला गुहा टाईप आहे. इकडे पाण्यात पाणी खूप खोल आहे. इकडे या गावातली स्थानिक जी मुले आहेत गावामध्ये राहणारी तिथून वरतून उड्या मारतात या पाण्यामध्ये, एवढ्या उंचावरून इकडे पाण्या मारतात, उडी पाण्यामध्ये उडी मारतात. आणि इकडे गाव तीन गावातील मुलं या उन्हाळ्यातून पोहण्यासाठी येतात, एवढा मोठा खोल पाणी आहे इकडे.
आणि हे पाणी अजूनपर्यंत केव्हाच आटलेलं नाही, हे पाणी केव्हाच कमी होत नाही, जेवढी आता लेवल आहे ही तेवढीच असते. आणि तुम्ही पाहू शकता इथे हे जे पाणी दिसते इथे पूर्ण भरलेलं असतं. या डोंगराच्या या लेवलपर्यंत इथून पाणी एवढा मोठा धोत पाण्याचा, एवढा दोन गावातील पाण्याची नदी या एवढ्याशा छोट्याशा भागातून पाणी, दोन गावातील पाणी निघतं आणि या वाटे इथून पुढच्या गावांपर्यंत जातं. ही एकच नदी आहे दोन गावांची, इथून पाणी जातं. त्यामुळे पावसाळ्यातून जेव्हा पाऊस असतो किंवा मोठा पूर येतो तेव्हा इथून खूप पाणी जातं. या डोंगरापर्यंत वरपर्यंत पाणी असतं, इथून मोठा झोत पडतो इथे पाण्याचा. आणि त्यावेळी या ठिकाणी कोणीही येत नाही, त्यावेळी या ठिकाणी येण्याची बंदी असते. आणि ज्याला पोहता येत नाही ते लोक असे लांब असे उभे असतात. तुम्ही पाहू शकता ज्यांना पोहता येत नाही ते लोक असे लांब उभे असतात, आणि ज्यांना पोहता येतात तेच लोक इकडे येतात पुढे. मी आता कॅमेरा घेऊन कसा बसा इकडे आलेलो आहे, आणि ज्याचा कॅमेरा आहे त्याच्या जीवात जीव नाही. त्याने तो आता पण तिकडून ओरडून बोलतोय की कॅमेरा नीट घेऊन ये, बस तू नाही आलास तरी चालेल, कॅमेरा नीट घेऊन ये. ज्याला जो नवीन व्यक्ती आलेला आहे त्याला पण इथे पोहण्यासाठी यायला भीती वाटते, कारण हा नजाराच एवढा खतरनाक आहे की सर्वांना कोणालाही इथे भीती वाटू शकते. हे पाहू शकता सगळीकडे असे दगडी पर्वत असे उभे आहेत मोठे मोठे. आणि आपण जेव्हा नसू तेव्हा इकडे माकडांचा भरपूर हे असतो, इकडे माकड वगैरे येत असतात बघू शकता तुम्ही. मी आता इकडे कुठे उभा आहे, इथून असं पाणी जाते. मासे तुम्हाला दाखवले असते पण मासे दिसताना मुश्किल आहे, मासे पण खूप असतात इकडे मोठे मोठे मासे. सध्या असं पाणी उन्हाळ्याचं पाणी आहे त्याच्यामुळे पाणी असं निळा कलर झालेला पाण्याचा, त्याच्यामुळे मासे दिसत नाही. मासेही खूप असतात इकडे. मासेमारीसाठी एक गावची नवीन पद्धत इकडे असते मासेमारीची, ती तुम्हाला दाखवता आली असती. तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला तिकडे पलीकडे गेल्यानंतर दाखवतो. मी आता त्या साईडला तिकडे जाणार आहे, त्या साईडला असे बांबू ठोकलेले आहेत मासेमारीसाठी. आमच्या गावची अशी एक पद्धत आहे मासेमारी, ती मी तुम्हाला आता दाखवेल थोड्या वेळात. मला आता तिकडे जायला लागेल, खूप मोठी घसरत आहे. आता मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं. इकडे उभं राहण्यासाठी पण जागा नाही आहे. या दगडातून आपल्याला जायचं आहे, इथे एवढा मोठा गॅप आहे. या एवढ्याशा गॅपमधून आताही तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. त्या पाण्यातून मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. बाकीचे सगळे तिकडे आहेत, कॅमेरा पण तिकडे आहे. तिथे मुलं उभे आहेत, तिथे मासेमारीचा नवीन टेक्निक आम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे आता थोड्या वेळात. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याबद्दल मासेमारी आमच्या गावची एक टेक्निक आहे मासेमारीची. हे गावचे ग्रामस्थ आहेत कुरण गावचे, ते तुम्हाला दाखवतील आता. गोपी गोपी आपला हे तुम्हाला दाखवणार आहेत आता मासेमारीची नवीन पद्धत. आता हे आपला गोणी आहे बारदान. आपण जे कांद्यासाठी किंवा बटाट्यासाठी ज्या गोण्या येतात त्या गोण्या सगळ्या एकत्र शिवून त्याचा मोठा हे बनवलेला आहे. आणि ती एक टेक्निक दाखवतो तुम्हाला. ए मदत करा रे,
ते आता हे बांबू ठोकलेले आहेत पाण्यामध्ये, पाय भासतायत माझे उन्हामुळे. आता हे ती गोणी आतमध्ये लावणार आहेत, ते आता आपण बघू ते कसे लावतायत. आमच्या वाडीतली पण मुलं आहेत ती सगळे, सुमित विश्वासराव, स्वप्नील विश्वासराव हे आमचे बंधू आहेत सगळे, हे श्रवण विश्वासराव आहेत ते कपडे धुत आहेत आमचे सध्या. श्रवण माझे पण कपडे धुवायचे थोड्या वेळाने, माझे पण कपडे धुवून दे. हे बघा हे काका आता तुम्हाला दाखवतील, आता हे पण तुम्हाला सांगतील थोडीफार माहिती. तुमच्याकडे लोक होटी भरायला येतात ना, ते सांगतायत की आमच्या इकडच्या इथे कोंडगे कुरंग झरी अशी तीन गाव आहेत, त्या तिन्ही गावातली लोक ही इथे ओटी भरण्यासाठी येतात. इथे देवस्थान आहे, अस्तरा देवी देवस्थान आहे इथे. ही नवीन मासेमारीची पद्धत आहे ती, आता आपण बघूया हे कसे करतायत. जास्त अशी मेहनत नाही, हे बांबू आहेत, हे बांबू इथे पाण्यामध्ये ठोकलेले आहेत यांनी. एक दीड तासाचं काम आहे फक्त असत. याच्यामधून किती भेटतात तर एक एक गोणी पण भेटतात तसं केव्हा केव्हा भेटलं तर एक एक गोणी पण भेटतात. मग ही नुसती गोणीत लावणार की याच्यामध्ये काय टाकणार खाण्यासाठी? तुम्ही खाद्य आणलेलं आहे मग ते याच्यामध्ये टाकणार. अजून साईडला अजून रशी आहेत, तिथं रशी आहे तिथं पाठी आहेत. यांनी आता त्या साईडचं एक टोक आहे त्या साईडला आणि या साईडला एक टोक, हे तुम्ही ब्ल्यू कलरची बघू शकता. दरवाजा ठेवलाय म्हणून सांगा. या साईडला एक माशांना आतमध्ये येण्यासाठी अशी जागा केलेली आहे आणि हे आता उभे राहतात तिथून खालपासून. असं गोणी पूर्ण आहे गोणी, ती आता इथपर्यंत अशी एंड होणार. हे आता लावत चालले इथपर्यंत तिथं एंड आहे या गोणीचा. आणि मला वाटतं ते आता तिकडे उभे आहेत त्या मधल्या ठिकाणी ते खाद्य टाकणार माशांसाठी. आणि नंतर ही जी रशी आहे ती रशी वरती खेचणार. मग ज्या या हा जो गॅप आहे मधला, त्या गॅप मध्ये जे मासे खायला येणार ते मासे यांना नंतर मिळणार. त्यांनी आता सांगितलंय एक गोणी तरी मासे मिळतात, केव्हा केव्हा गोणी मिळतात, केव्हा केव्हा कमी मिळतात. हे मासे बघण्यासाठी आपल्याला एक दोन तास थांबावं लागेल एवढी आपल्याकडे वेळ नाही. पण एक टेक्निक आपण नवीन टेक्निक गावची आमच्या गावची ती आपण बघायची आहे, तुम्ही पण करून बघू शकता तुमच्या गावामध्ये. आता यांनी हे लावलेलं आहे, आता हे खाद्य टाकून घरी निघून जाणार आणि एक दीड तासानंतर परत येणार. त्यानंतर त्यांना जे मासे मिळतील तोपर्यंत आपण काही थांबणार नाही बघण्यासाठी, तेवढा वेळ नाही. आता आमच्या सर्व भावांची आंघोळ पण झालेली आहे, खूप वेळ झालेला आहे आम्हाला, दीड तास झालेला आहे आंघोळ करून सगळ्यांची चेंजिंग. ही आमच्या गावची गोमू बघू शकता तुम्ही, उन्हाचा प्रभाव बघितला, उन्हाचा प्रभाव आग म्हणून वाकतोय, नुसता वाकतोय. इथे खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, त्याच्यामुळे सगळे चप्पल घालून 42 वर आहे.